तर ड्रग्स प्रकरणातील ललित पाटीलला आता नाशिक पोलिसांनी त्याचा ताबा घेतलेला आहे. ललित पाटीलसह जिशान शेख, रोहित चौधरी आणि हरीश पंतचा ताबा देखील यावेळेला नाशिक पोलिसांनी घेतलाय. ललित पाटीलला उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता, त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी ललित पाटील याचा ताबा घेतला. ललित पाटील हे प्रकरण राज्यभर गाजलं होतं. ससून रुग्णालयातून ड्रग्स तस्कर असलेला ललित पाटील हा फरार झाला होता आणि त्यानंतरला मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता, आता नाशिक पोलिसांनी त्याचा ताबा घेतलेला आहे.